सकाळी आम्ही आमची कॅम्पसाईट आवरली. गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेली ऐतिहासिक जैन लेणी पाहण्यासाठी आता आम्ही निघालो. जैनांनी महाराष्ट्रात 8व्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजे शके 1266 मध्ये कोरल्याचे लेणीतील शिलालेखातून दिसून येते. तळेवाडी म्हणून गाव आहे, बेस्ट विलेज तिथे. आणि इथे आपल्याला दोन छोटे गाईड भेटले, तिथून आपल्याला चाललं, त्यांना वरतीच घेऊन चाललंय. असंच अर्ध्यापर्यंत येतील दाखवायला, त्याला परत येतील. त्रिंगलवाडी हे गाव पत्र्याचा पाडा, तळ्याचा पाडा आणि निशानवाडी या तीन वाड्यांनी बनलेले आहे, त्यामुळे याला त्रिंगलवाडी म्हटले गेले असावे. मित्रांनो, ट्रेकची सुरुवात झाली आपली. तळ्याची वाडी हे बेस विलेज आहे, तिथून ट्रेकला सुरुवात केली आहे. गाव एकदम छोटं गाव आहे आणि फुल गावाचा फील येतो आहे. सो इकडे जाण्यासाठी जी लाकडं असतात ती ठेवले आहेत, पुढे शेण्या ठेवल्या आहेत. आमच्यासोबत दोन गाईड आले आहेत, छोटे गाईड. पायवाट आहे ती किल्ल्यापर्यंत जाते. मला लँडमार्क म्हणून हे तळं दिसतंय. तळ्याच्या पुढेच ही सरळ वाट जाते. इथे मध्ये पिंपळाचं झाड आहे, तर ही वाट आहे ती लेण्यांकडे जाते. शाळेत नाही जाणार तू, काय म्हणतो आपण जैन गुंफा आहे तिथपर्यंत जवळजवळ पोचलो आहे. सो सोबत जे दोघं आले त्यांची मजा घेतात पूर्ण. जैन लेणी आहे तिकडे जाताना एक विरगळ लागलाय, त्याच्यावर नक्षीकाम केलं. इथे नंदी दाखवलं आहे, शंकराची पिंड आहे.
आणि ते दोघं नमस्कार करत आहेत, असं कोरीव काम केलं आहे. खाली पण इथे घोडा आणि त्याच्यावरती कोणीतरी बसल्यासारखं दाखवलं आहे. सो छान आहे वीरगळ. सो वीरगळाच्या हितूनच आपल्याला पुढे सरळ चालत जायचं आहे. करवंदा आले आहेत काय? सो आपण जैन लेण्यांच्या इथे पोहोचलो आहे. सो इथला परिसर आहे तो स्वच्छ ठेवला आहे, बघू शकता. दोडी पण घाण नाही आहे, ते नवीन झाडं लावले आहेत. ह्या साईडला ही लेणी आहे. सो पुढेच जे तुटलेले अवशेष आहेत ते सर्व एकत्र करून इथे ठेवले आहेत. हत्तीचं सुंदर शिल्प आहे हे, आय गेस शरफ शिल्प आहे. इकडे पण हत्तीचं सुंदर शिल्प कोरलेलं दिसतं. त्रिंगलवाडीची ही लेणी आयताकार आहे. लेणीचा वरांडा, सभा मंडप आणि गाभार असे तीन भाग आहेत. सो लेण्यांमध्ये खूप सुंदर असं कोरीव काम केलंय. इथे 1, 2, 3, 4, 5, 6 काम आहेत. त्यातले सर्व आता तरी भग्नावस्थेत आहे. हा जो काम आहे पूर्णावस्थेत आहे. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. सभा मंडपातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला एक गाभारा लागतो. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकार भगवान आदिदेव यांची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे, मात्र तो आता झिजला आहे. सभा मंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी 9 चौकोनी झरोके असलेले 2 खिडक्या कातळात कोरलेल्या आहेत. जैन लेण्यात तीर्थकर व जैन देवतांची शिल्पे दिसतात. त्रिंगलवाडीच्या लेणीवर बौद्ध व ब्राह्मणी लेण्यांची छाप जाणवते. मात्र त्रिंगलवाडी ग्रामस्थांच्या मते ही लेणी पांडव लेणी आहे. पांडवांनी बोटाच्या नखाने डोंगर खोरून ही लेणी खोदल्याचे ते सांगतात. त्रिंगलवाडी लेणी अपूर्ण व पडक्या अवस्थेत असली तरी तिचे सौंदर्य खरंच मोहनी घालते. लेणी बघून झाल्याच्या नंतरला आम्ही आमचा त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दिशेनेचा जो प्रवास आहे तो चालू केला.